अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं गरवारे फाटा मुंबई आग्रा हायवे अंबड नाशिक या ठिकाणी सापळा लावला असता दिनांक 29 मेला पहाटे 2:55 एक संशयित आयशर ट्रक मिळून आला. नमूद आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू मिळून आली. सदरबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण 15,12,000 रुपये किमतीचा मिराज किर कोकिल छाप तंबाखूचे एकूण 180 बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 42 पाऊच 2 पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतले. तसेच महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखूच्या विक्रीसाठी वाहतूक करणारा इसम सीताराम रुमजा मकवाणी बबलू धनसिंग मकवाणी यांना ताब्यात घेण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज दिनांक 29/5/2024 रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती. सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याकामी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्रक्स 15,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू हे हस्तगत केलेले आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि अंमलदार पोलीस नाईक समाधान चव्हाण पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार सुरेश जाधव दिनेश नेहे अर्जुन कांदळकर हेमंत आहेर यांनी केली आहे.